उत्पन्न बाजार समितीच्या होऊ घातलेल्या निवडणुकीत छाननीत बाद केलेले आराय व ठेंगोडा गणातील उमेदवारांनी नाशिक येथे प्रत्यक्ष जाऊन जिल्हाधिकाऱ्यांकडे अपील सादर केली. सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये अखेरच्या दिवशी सादर झालेल्या उमेदवारी अर्जांपैकी छाननीत 9 अर्ज बाद ठरविण्यात आले तर 103 अर्ज मंजूर झाल्याचे सांगण्यात आले. बाद केलेल्या अर्जांमध्ये दिनेश कौतिक मोरकर यांनी ठेंगोडा गणातून भटक्या विमुक्त जाती जमाती या जागेसाठी उमेदवारी अर्ज सादर केला होता तर आराई गणातून अनिल भाऊराव खरे यांनी अनुसूचित जाती जमाती या जागेसाठी उमेदवारी अर्ज सादर केला. मात्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जात वैधता प्रमाणपत्र सोबत न जोडल्याच्या कारणावरून दोघांचे अर्ज रद्द बादल ठरवले. उमेदवारी अर्ज भरताना जात वैधता प्रमाणपत्र सोबत जोडावे असा उल्लेख नसतानाही उमेदवारी अर्ज बाद ठरवण्यात आला. त्याविरोधात मोरकर व खरे यांनी नाशिक जिल्हाधिकाऱ्यांकडे अपील दाखल करून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेल्या निकालाच्या विरोधात अपील दाखल केली. अपिलाचा निकाल लागत नाही तोवर ठेंगोडा व आराई गणाची निवडणूक स्थगित ठेवण्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.